साईनगरची ही सभा शिवसेनेनं या मैदानावर अनेक विक्रम केलेले आहेत। आता तर शिवसेना आहे, शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे। म्हणून ज्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी विभागनिहाय सभा होणार आहे त्यातली पहिली सभा छत्रपती संभाजीनगरला होणार आणि ही सभा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने होणार, कारण आम्ही सगळ्या जिल्ह्यात तालुकानिहाय जाऊन आलो। प्रचंड प्रमाणात जनतेमध्ये, नुसतं आमच्या कार्यकर्त्यात किंवा शिवसैनिकात नाही तर जनतेमध्ये या सभेच्या विषयी उत्सुकता आहे। आणि म्हणून ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाने अनेक इतिहास निर्माण केले। मला वाटतं महाविकास आघाडी जे परिवर्तन आगामी काळात महाराष्ट्रात करणार आहे त्याची सुरुवात पुन्हा एकदा या संभाजीनगरातून होणार आहे। बरं, 9 तारखेला पुन्हा मुख्यमंत्री याच ठिकाणी येत आहेत? या ठिकाणी येण्यासाठी या गद्दारामध्ये दम नाही, या ठिकाणी येणार नाही, शहरात कुठंतरी फिरतील गल्ल्याबोळात, त्याची शिवसेनेला चिंता नाही। काल सभेमध्ये बोलत असताना आपल्या सुषमा अंधारेविषयी थोडंसं खालच्या स्तरावर, मला वाटतं त्यांचा जो स्तर आहे त्या स्तराने ते बोलतात, कारण मागे सुप्रीताविषयी असंच बोलले होते ते, आता सुषमा त्याविषयी बोलले। मला वाटतं त्यांचा जो स्तर आहे त्यांच्याकडून स्तराची अपेक्षा जनतेला नाही ना आम्हालाही नाही आहे। आपल्याविषयी पण त्यांनी बघितलं नाही ना, काय बोललेलं नाही मी, ऐकलं सगळं, तुमच्या बातम्या आहेत तसं काहीच बोललेलं नाही मी, तेही ऐकलं नाही। पण तुम्ही संपर्कात आहात वगैरे असे काय? विधिमंडळात रामराम शामशाम केला म्हणजे संपर्कात असतो, सगळेच भेटतात एकमेकाला विधिमंडळात, म्हणून काय संपर्कात असणं असं त्याचा पुढे अर्थ होत असतो। थँक्यू, धन्यवाद।